प्रत्येक व्यक्तीने वाचनाची आवड जोपासावी, त्यातून मनन चिंतन करावे, पण धचा माग करू नका असा उपरोधिक टोला आज उच्च तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी राजकीय विरोधकांना लगावला. दरम्यान आज सकाळी कोल्हापूर रेल्वे स्थानकावर नामदार पाटील यांचं भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केलं. यावेळी महापुरुषांचा जयघोष करण्यात आला. वाचन संस्कृती रुजवण्यासाठी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकारातून कोल्हापूर शहर आणि परिसरात मोफत फिरतं वाचनालय सुरू केलंय. या वाचनालयाच्या लोकार्पण सोहळ्यात बोलताना दादांनी गेल्या 15 दिवसात झालेल्या राजकीय टीकेचाही संदर्भ घेतला. महामानवांच्या अवमानकारक उद्गारानंतर नामदार पाटील यांनी लगेचच दिलगिरीसुद्धा व्यक्त केली. त्यानंतर पुन्हा जाहीर माफी मागितली तरीही आपल्यावर अजून टीका होत असल्याची खंत त्यांच्या बोलण्यातून जाणवली. त्यामुळंच वाचनाचं महत्त्व सांगताना त्यांनी या टीकेचा अप्रत्यक्ष उल्लेख करत विरोधकांनीसुद्धा वाचन संस्कृती जोपासली तर धचा मा होणार नाही असं वक्तव्य केलं. फक्त वाचताना नीट वाचा, नंतर एखादा एक म्हणतो आपल्याला अर्थ वेगळाच लागतो, असं करू नका. तर ते कळलं नाही तर 2-2 वेळा ऐकायचं, कळलं नाही तर 2-2 वेळा वाचायचं, परंतु धसं माग करायचं नाही. राज्यातील सुमारे 150 सूतगिरण्या आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहेत. या सूतगिरण्यांना शिंदे फडणवीस सरकार ऊर्जित अवस्था देणार आहे. प्रसंगी संबंधित सूतगिरण्यांना त्यांच्याकडील अतिरिक्त जमीन विकण्यास परवानगी देऊन शासकीय देणी वसूल केली जातील. शिवाय सूतगिरण्यांना अत्याधुनिक यंत्रसामुग्री पुरवण्याचा मानसही नामदार पाटील यांनी व्यक्त केला. त्याचा आढावा घेऊन एक यादी तयार झालेली आहे. या सगळ्यांना आम्ही नोटिसेस देणार आहोत, त्यांना त्या सूतगिरण्या चालवण्यासाठी मदतही करणार आहोत. उदाहरणार्थ त्या सूतगिरण्यांची जमीन ही त्या काळात 15 एकर 20 एकर घेतली आहे, त्यातला काही पोर्शन आम्ही विकायला परवानगी देणार आहोत. ते विकून त्यांनी सरकारचं भागभांडवल भरावं हे आहेच, पण त्याहीपेक्षा ती सूतगिरणी चालू होण्यासाठी आणखीन काही मशिनरी अद्ययावत आणायची का, कारण शेवटी सूतगिरण्या चालल्या पाहिजे. असं आहे की 2 प्रकाराने सूतगिरण्यांना आपण मदत करतो, एक उद्योग खातं करतं आणि एक टेक्सटाईल डिपार्टमेंट वस्त्रोद्योग करतं. वस्त्रोद्योगाच्या बाबतीमध्ये आम्ही धोरण ठरवलेलं आहे की त्यांना ते कर्ज फेडण्यासाठी नवीन नवीन मार्ग सांगायचे. मात्र महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नी भाष्य करण्याचं नामदार पाटील यांनी कटाक्षानं टाळलं.